मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. केंद्रीय विद्यालय संघटन यांच्याकडून एक जाहिरात प्रसारित झालेली आहे. जाहिरात क्रमांक आहे 14. तर डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, पी जी टी एस, टी जी टी एस, लायब्ररियन आणि पी आर टी एस. तर यासारख्या वेगळ्या पदाच्या शिक्षक वर्गीय पदांची जाहिरात आहे आणि अतिशय मोठी जाहिरात आहे. जवळपास 8,339 पदाकरता ही मेगा भरतीची जाहिरात केंद्रीय विद्यालय संघटन यांच्याद्वारे प्रसारित करण्यात आलेली आहे. तर हीच जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकता, ऑनलाईन रजिस्ट्रेशन केंद्रीय विद्यालय संघटनच्या वेबसाईटवर सुरू होणार आहे 24/8/2018 पासून, आणि लास्ट डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशनची आहे 13/9/2018. तर डिटेल्समध्ये आपण बघूया. पहिलं पद आहे प्रिन्सिपल ग्रुप ए, याची पे लेवल्स आहे 78,800 ते 2,09,200. एज लिमिट आहे मिनिमम 35 इयर आणि मॅक्झिमम 50 इयर, आणि वयाची गणना ही 30/9/2018 केली जाणार आहे. तर या एकूण 76 पद आहेत. या 76 पदाचं वर्गीकरण आपण बघूया. अनरिझर्व 41 आहेत, खुल्याकरता, ओबीसी करता 19, एससी करता 11, एसटी करता 5, आणि टोटल 76 आहेत. याच्यामध्ये अपंगाकरता 2 आहेत, आणि हिअरिंग म्हणजेच अंशतः कर्णबधिरकरता 2, आणि ऑर्थोपेडिकली याच्याकरिता 2, अशा 4 ह्या अपंगाकरता रिझर्व इथे जागा आहे. या नंतरचं पद आहे व्हाईस प्रिन्सिपल ग्रुप ए, पे लेवल आहे 56,100 ते 1,77,500. एज लिमिट कमीत कमी 35 वर्ष तर जास्तीत जास्त 45 वर्ष. वयाची गणना ही 30/9/2018 केली जाणार आहे. तर एकूण जागा आहेत 220. या 220 जागेचं वर्गीकरण कशाप्रकारे केलेलं आहे? खुल्याकरता याच्यामधील 117, ओबीसी करिता 57, एससी करता 31, एसटी करता 15, अशा 220 जागा आहेत. यामधील अपंगाकरिता 8 जागा ह्या रिझर्व आहेत. आपण बघू शकता ओएच अपंगामधील ओएच जो आहे त्याच्यासाठी 3, व्हीएच जो आहे व्हिजन अल्पदृष्टी त्याच्यासाठी 3, आणि अंशतः कर्णबधिर याच्यासाठी 2. यानंतरचं जे पद आहे ते आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स, पी जी टी एस ग्रुप बी, पे लेवल आहे 47,600 ते 1,51,100, आणि वयाचा कमीत कमी वय मॅक्झिमम वय 40 वर्ष दिलेलं आहे एज लिमिट, आणि ही लिमिट 30/9/2018 गणलं जाणार आहे. तर या सर्व पदाबद्दल आणि या पदाच्या वर्गीकरणाबद्दल आपण बघूया. एकूण पद ही आहेत 592, पी जी टी ची 592 एकूण पद आहेत. यामधील हिंदी करता अनरिझर्व 22, ओबीसी करता 19, एससी करता 7, एसटी करता 4, अशा टोटल 52 पद हिंदी या विषयासाठी आहेत. यामधील एक ही अपंगासाठी आहे ओवच करता. इंग्लिश करता 24 पद आहेत. यामधील 24 पदाचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे. समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण इथे दिलेलं आहे. ओबीसी करता 18, एससी करता 8, एसटी करता 5, अशा टोटल 55 आहेत. फिजिक्स करता एकूण 25 जागा आहेत. त्यामधील ओबीसी करता 13, एससी करता 12, एसटी करता 4, टोटल 54 आहेत. यानंतर केमिस्ट्री करता 29 जागा आहेत. त्यामधील ओबीसी करता 17, एससी करता 9, एसटी करता 5, अशा टोटल 60 जागा आहेत. यानंतर मॅथ्स करता अनरिझर्वसाठी 28 जागा आहेत. ओबीसी करता 16 आहेत, एससी करता 8 आहेत, एसटी करता 5 आहेत, अशा एकूण 57 जागा आहेत. तर मित्रांनो, लक्ष घ्यायचं आहे, हिंदी करता 52 जागा एकूण आहेत, इंग्लिश करता 55 जागा आहेत, तर फिजिक्स करता एकूण 54 जागा आहेत, केमिस्ट्री करता एकूण 60 जागा आहेत, आणि मॅथ्स करता एकूण 57 जागा आहेत. त्याचबरोबर बायोलॉजी करता एकूण 50 जागा आहेत. त्यामधील 23 जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत, 14 जागा ह्या ओबीसी करता आहेत, 10 जागा एससी करता आहेत, आणि एसटी करता 3 जागा आहेत. त्यानंतर हिस्ट्रीच्या एकूण 56 जागा आहेत. या 56 जागेमधील 58 जागा ह्या अनरिझर्व आहेत, 15 जागा ह्या ओबीसी करता आहेत, 8 जागा एससी करता, 5 जागा एसटी करता. जिओग्राफीमध्ये 61 एकूण जागा आहेत. या 61 जागेमध्ये 28 जागा ह्या खुल्यासाठी, 20 जागा ओबीसी, 8 जागा एससी, 5 जागा एसटी करता आहेत, अशा 61 जागा आहेत. यामधील
एक OH या अपंग प्रवर्गामध्ये एक जागा आणि VH या अपंग प्रवर्गासाठी एक जागा. इकॉनॉमिक्स करता एकूण 56 जागा आहेत, त्या 56 पैकी 28 जागा ह्या खुल्या करता आहेत. नंतर OBC करता 16, SC करता 8, ST करता 4, कॉमर्स करता एकूण 45 जागा आहेत, त्यामधील 21 जागा अनरिझर्व आहेत, खुल्यासाठी आहेत. OBC करता 10 जागा, SC करता 11 जागा आणि ST करता 3 जागा. नंतर कॅम्प्युटर सायन्स करता एकूण 46 जागा आहेत, त्यामधील 21 ओपन करता आहेत, 14 OBC करता, SC करता 6, ST करता 5, अशा 46 जागा आहेत. तर मित्रांनो, जर सर्वसाधारण PGT या ग्रुप बीच्या पोस्टचा जर विचार केला तर अनरिझर्व 277, OBC करता 172, SC करता 95 आणि ST करता 48, अशा एकूण 592 जागा या आहेत. यामधील 8 अपंगाकरता आहेत OH साठी, तर 4 अपंगासाठी VH करता आहेत. यानंतरचा आहे TGT म्हणजे ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर्स ग्रुप बी, पे लेवल 7, 44,900 ते 1,42,400, एज लिमिट मॅक्सिमम 35 वर्ष आणि वयाची गणना ही 30/9/2018 रोजी केली जाणार आहे. तर एकूण जागा आहेत 195, या जागाचं एकूण जागा भरपूर आहेत, 1,900 जागा आहेत. या 1,900 जागेबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊया. यामधील हिंदी करता 265 जागा आहेत. या 265 जागेचं जे काही वर्गीकरण आहे ते आहे अनरिझर्व 134, OBC करता 71, SC करता 40, ST करता 20. यामधील ज्या 8 जागा आहेत त्या अपंगासाठी आहेत, OH करता 4, VH करता 4. इंग्लिशच्या 270 जागा आहेत. या 270 जागापैकी 136 जागा ह्या अनरिझर्व आहेत, OBC करता 72 आहे, SC करता 40, ST करता 21. याच्यामधील 4 OH अपंगाकरता, तर VH अपंगाकरता पुन्हा 4 जागा आहेत. यानंतर संस्कृत बद्दल जर आपण विचार केला तर 124 जागा आहेत. या 124 जागेपैकी 61 जागा ह्या खुल्यासाठी आहेत, 36 जागा ह्या OBC करता आहेत, 18 जागा ह्या SC करता आणि 9 जागा ह्या ST करता आहेत. आणि प्रत्येकी 2-2 जागा ह्या अपंगासाठी आहेत, त्यामधील OH एक आणि VH एक. सायन्सच्या 290 जागा आहेत. यामधील 290 पैकी 146 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत, OBC करता 78 आहेत, SC करता 44 आहेत, तर ST करता 22 आहेत. मॅथमॅटिक्स करता 195 जागा आहेत. 195 जागेपैकी 96 खुल्या प्रवर्गासाठी, OBC करता 51, SC करता 34, ST करता 14 आणि याच्यातल्या OH या अपंग प्रवर्गासाठी 6 जागा आहेत. नंतर सोशल सायन्सच्या एकूण 435 जागा आहेत. या 435 जागापैकी 219 जागा ओपनसाठी आहेत, 118 जागा या OBC करता, नंतर SC करता 65, नंतर ST करता 33, अशा 435 जागा आहेत. यामधील OH करता 6 जागा अपंगासाठी, तर HH करता 7 जागा. P&HE याच्यासाठी 97 जागा आहेत, त्याचं वर्गीकरण आपल्या समोर आहे. आर्ट्स अँड एज्युकेशनच्या 107 जागा आहेत, त्याचं सुद्धा वर्गीकरण इथे दिलेलं आहे. त्यानंतर WET 117 जागा आहेत आणि या 117 जागापैकी 50 जागा ज्या आहेत त्या खुल्या करता आहेत. नंतर OBC करता 29, SC करता 30 आणि ST करता 4 जागा, त्याचबरोबर इथे अपंगाकरता 3 जागा आहेत. अशा एकूण 1,900 जागा ह्या आहेत TGT करिता. तर यानंतर आहे लायब्रेरियन ग्रुप बी, पे लेवल 7, 44,900 ते 1,42,400, एज लिमिट आहे 35 वर्ष आणि वयाची गणना आहे 30/9/2018 रोजी केली जाणार आहे. एकूण जागा आहेत 50. अतिशय मोठी मेगा भरती आहे मित्रांनो, या भरतीचा आपण अवश्य लाभ घ्यायचा आहे. 50 जागा आहेत, खुल्या करता 24, OBC करता 14, SC करता 8, ST करता 4. त्याच्यामधील एक जी जागा आहे ती अपंगाकरता रिझर्व आहे, OH करता. प्रायमरी टीचर ग्रुप बी, पे लेवल 6, 35,400 ते 1,12,400, एज लिमिट मॅक्झिमम 30 वर्ष, 30/9/2018 वयाची गणना ही केली जाणार आहे. तर आपण बघू शकता 5,300 जागा आहेत. 5,300 जागापैकी अनरिझर्व आहे 2,672, OBC करता 1,431, SC करता 798, ST करता 399, अशा 5,300 जागा आहेत. यामधील OH करता 80, VH करता 80 असं वर्गीकरण आहे. प्रायमरी टीचर म्युझिक ग्रुप बी, पे लेवल 6,
1,45,400 ते 1,92,000 1,12,400 एज लिमिट मॅक्झिमम 30 वर्ष, 30/9/2018 वयाची गणना ही केली जाणार आहे. टोटल 201 जागा आहेत, 201 जागाचं वर्गीकरण इथे दिलेलं आहे. तर 101 खुल्याकरता, ओबीसी करता 54, एससी करता 31, एसटी करता 15, अशा टोटल 201 जागा आहेत. ओएच करता 3 आणि व्हीएच करता 3. तर या सर्व जागेबद्दलचं वर्गीकरण रिझर्वेशन आपण बघितलेलं आहे, ॲडव्हर्टाईजमेंट सुद्धा आपण बघितलं आहे. तर ॲज पर ओएम डेट 15/1/2018 DOPT द फॉलोईंग कॅटेगरीज टू बी गिवन 1% रिझर्वेशन, त्याचबरोबर या कॅटेगरीकरता सुद्धा 1% रिझर्वेशन हे ठेवणार आहेत. तर डिटेल्समध्ये ॲडव्हर्टाईज बघण्याकरता आपल्याला WWKVS इथे दिलेली आहे वेबसाईट, संघटन .nic.in या संकेतस्थळावर जायचं आहे. तर थोडक्यामध्ये जाहिरात आपल्यासोबत चर्चली गेलेली आहे, तरी पण डिटेल्समध्ये जाहिरात आपण सुद्धा आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. त्याचबरोबर सिलॅबस, पेपर पॅटर्न याबद्दल सुद्धा माहिती तुम्हाला आगामी काळामध्ये दिली जाणार आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.